का दाखवला तर ही घटना घडली नव्हती. फॉर्मॅलिटीज त्यांना बोलवणं आणि समज देणं हा नाही आहे प्रकार. काउन्सिलिंग जो आहे पार्ट, या स्टेजला काउन्सिलिंग नाही चालत असं काहींचं म्हणणं आहे. कारण इथं जीव चाललाय मॅम. काउन्सिलिंग पहिल्या स्टेजला असतो. या स्टेजला जर ते लग्नाच्या घरात येऊन दमदाटी करतात, वॉर्निंग देतात, मग अशा वेळी आपण काउन्सिलिंग कसं करणार ना? नाही, आपण जे प्रश्न विचारते म्हणून मी सुरुवातीला सांगितलं काही गोपनीयता बाबी असल्यामुळे मी फार काही आपल्याशी काही गोष्टी फक्त पत्रकारांनी त्याच्यावरती पब्लिश न करता तुमच्या माहितीसाठी काही गोष्टी असेल तर मी जरूर तुम्हाला दाखवते आणि ते तुम्ही पाहू शकता. पण सगळ्याच गोष्टी बोलण्यासारख्या नसतात. कुटुंबाचा पुढचा प्रवास असतो आयुष्याचा. आपल्यामुळे कोणाला पुढे जगताना त्रास होऊ नये, बदनामी होऊ नये, हा त्या पाठीमागचा हेतू आहे. त्याच्यामुळे तुम्ही म्हणताय ते योग्य आहे. ही तुमची बाजू झाली एक पत्रकार प्रसारमाध्यम म्हणून. तुम्ही अगदी योग्य आहात तुमच्या ठिकाणी. पण पोलिसांनी केलेला तपास आणि घडलेला घटना, त्यांच्याकडे असलेली माहिती ही जर पाहिली तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी त्यांच्या पद्धतीने योग्य कारवाई केलेली आहे. तुमच्या माहितीसाठी मी ऑफ द रेकॉर्ड तुम्हाला दाखवू शकतो. महिला आयोग म्हणून आपण काय दखल घेणार का? मीटिंगमध्ये छान छान झालं हे सांगण्यापेक्षा त्या मुलीने अर्ज दिल्यानंतर पोलिसांनी काय कारवाई केली किंवा काय केली नाही? राज्य महिला आयोग हे नाव महाराष्ट्रात याच्यापूर्वी कधीही तुम्हाला माहीत नव्हतं. आयोग हे नाव तुम्हाला आत्ता माहीत झालं 2 वर्षामध्ये. राज्य महिला आयोगाने 19 तारखेला आयुक्तांना पत्र पाठवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या, पाठपुरावा करायला. आणि मी स्वतः आयुक्त तपास करत असताना, त्यांचे आयोग तपास करत असताना आयोगाचे अध्यक्ष म्हणून मी स्वतः या ठिकाणी आले. तपास पूर्ण झाला, आरोपी अटक झाले तरीसुद्धा आम्ही आलेलो. महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत अशा पद्धतीने कारवाई होत नव्हती. तशा पद्धतीचं काम ह्युमन ट्रॅफिकिंगच्या केसेस इतर मस्कत, दुबई, ओमाणमधून परत महाराष्ट्रात घेऊन येण्याचं काम करतो. कोणत्याही भागामध्ये असेल तर ह्या शाळा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये पेट्रोलियम करणं, प्राईम टाईममध्ये गस्त घालणं, त्यांचं काउन्सिलिंग करणं हे करतोय. पोलीस प्रशासन त्यांचं काम करते, कायदा सुव्यवस्था त्यांचं काम करते. पण ज्यावेळेस जन्मदाता बाप मुलीवर बलात्कार करतो त्यावेळेस कायदा सुव्यवस्था काय करणार? चार भिंतीच्या आतमध्ये नागरिकशास्त्राचं पुस्तक शिकलो म्हणजे आपण नागरिकत्व सुजाण नागरिक झालं असं होत नाही. नागरिकांची पण काहीतरी आता जबाबदारी आहे, ती सुद्धा त्यांनी पार पाडली पाहिजे. अशा घटना ज्यावेळेस घडतात त्यावेळेस पोलीस प्रशासन किती काम करू शकतो? चार भिंतीच्या बाहेर कायदा सुरू होतो, चार भिंतीच्या आतमध्ये काय? प्रत्येक गोष्ट पोलिसांमुळे झाली किंवा सरकारमुळे झाली असं म्हणणं आता चुकीचं होतंय. आता आम्हालाही 4 पावलं पुढे आलं पाहिजे. राज्य महिला आयोग आणि दुसऱ्या लगेच कारवाईच्या सूचना देऊन कारवाई केली. त्यांनी आम्हाला रिपोर्ट केला, आरोपीला अटक केली. याच्याही पलीकडे जाऊन मी परत परत वारंवार तुम्हाला सांगते, काही गोष्टी अशा आहेत की ज्या आम्ही तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुम्हाला कॅमेरे बंद करावा. दोन्ही बाजूने आता संवाद हा पालकांचा पण झाला पाहिजे विद्यार्थ्यांबरोबर. आपला पाल्य आणि त्याचा बॅकग्राऊंड काय, हिस्ट्री सीट वगैरे आहेत का?